भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात शनिवारी साजरी करण्यात आली, तर शुक्रवारी रात्री श्री तिलोक जैन प्रसारक विद्यालय येथे भीमगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. प्रांत अधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सकाळी पुष्पहार घालून अभिवादन केले, तर शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिका राजळे याही या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या, तर आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे यांनीही या जयंतीसाठी उपस्थिती दर्शवलीय, तर सकाळी अभिवादन सभा घेण्यात आलीय. यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी सभेला संबोधित केलंय. त्यानंतर दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तर रात्री घेण्यात आलेल्या भीमगीत कार्यक्रमात बिपिन खडांगळे, संजय राजगुरू, शाहीर भारत गाडेकर, सचिन साळवे, अल्ताफ शेख यांनी आपली कला सादर करून नागरिकांची मने जिंकून आनंददायी वातावरण निर्माण केले होते. यावेळी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पप्पू बोर्डे, दिगंबर गाडे, किशोर राजगुरू, रवींद्र आरोळे, महेंद्र राजगुरू, बाबा राजगुरू, बथुवेल पगारे, नाना पगारे, वाल्मिक मामा ससे यांनी विशेष परिश्रम घेतले. आज या जयंती देशभरात जगभरात साजरी होत असताना भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी लंडनमध्ये ती वास्तू घेतली. त्याचबरोबर हिंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिवस स्मारक येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी साकार होणार आहे. आणि आजच छत्तीसगडमध्ये या ठिकाणी बघितलं, दुपारी 2 वाजता बिजापूरमध्ये आयुष्यमान योजनेचं केंद्राची जी एक योजना आहे, ज्यामध्ये या ठिकाणी मला वाटतं 10 कोटी कुटुंब आणि 50 कोटी लाभार्थी यांना मोफत मला वाटतं रुग्णसेवाचा शुभारंभ आज नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. की आपण सर्वांनी ही प्रत्येक याच्यातील धर्मातील असं की कुठल्या आपण महापुरुषांच्या ज्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो, जसं हे एक दिवसाचं आपण जेवढं पवित्र राखलं जातं तसं ते वर्षभर आणि कायमस्वरूपी या जागेचं या जयंतीचं पवित्र जपलं गेलं पाहिजे. फक्त एकच दिवस उत्सव आणि आपण आपल्या भावना त्या ठिकाणी या महामानवांच्या पुढे व्यक्त करणं अपेक्षित नाही आहे समाजाला किंवा त्यांना पण त्या महामानवांना. जन्माला आला की ज्या महामानवामुळे आज जो भारत लोकशाहीचा हे मिरवतोय जगात, तर तो सगळं आपण जे मिरवू शकतोय आणि आज जी आपली प्रशासन व्यवस्था किंवा शासकीय व्यवस्था टिकून आहे, तर त्यात सगळ्यात मोठं योगदान जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. तुम्हाला कल्पना असेल, जगात जर सर्वप्रथम लोकशाही जन्माला आली असेल तर ती इंग्लंडमध्ये आली होती आणि ती 1288 रक्तहीन क्रांती होऊन घडून आले होते. पण आपल्या भारताची जर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहिली ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले होते, आणि त्या काळात जर हे समाज परिवर्तन हिंसात्मक मार्गाने करायचं ठरवलं असतं तर लाखो लोकांचं बलिदान द्यावं लागलं असतं, तरी गॅरंटी नव्हती की हे परिवर्तन घडून आणलं असतं किंवा झालं असतं किंवा नाही, ही शंकाच होती. पण निव्वळ आणि निव्वळ अभ्यासपूर्ण आणि अतिशय वैधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये योगदान देऊन रक्तहीन समाज क्रांती भारतात घडून आणलेली आहे. यांची जयंती आपण सर्वजण उत्साहाने साजरी करत आहोत आणि आपण सर्वजण सर्व नागरिक या ठिकाणी हजर आहात, जमलेले आहात आणि जयंती उत्साहाने साजरी करत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. त्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना म्हणजे भारतीय नागरिकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री दिलेली आहे, ज्याचा आजपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये सर्वजण वापर करत आहोत. परंतु येथून पुढेही आपण भविष्यामध्ये या त्रिसूत्रीचा वापर करू आणि आपल्या भारत देशाला त्या मार्गाने आपण विकासाच्या मार्गाने प्रत्येक माणसाच्या आधुनिक भारतातील प्रत्येक माणसाच्या जगण्यामध्ये ज्यांच्या महान कार्यामुळे फरक पडलेला आहे आणि सकारात्मक असा फरक पडलेला आहे असा आदरणीय आंबेडकरांचं खूप मोठं कार्य आहे. म्हणजे मला अगदी माझं लहानपणापासून मला आठवतं की त्यांची मी बरीचशी पुस्तकं वाचलेली आहेत आणि आपल्याला सगळ्यांना जो आदर्श घ्यायचा आहे तो आंबेडकरांनी असं कुठलं क्षेत्र नाही जीवनातलं की त्या क्षेत्राला त्यांनी स्पर्श केलेलं नाही. म्हणजे भारतीय संविधान आता आपल्या सगळ्या लोकांच्या जगण्याचा मूलमंत्र आहे, त्यांनी इतकं सुंदर संविधान निर्माण केलेलं आहे
की आज जो भारत ज्या प्रगतीपथावर आहे त्याचं कारण आंबेडकरांचं संविधान आहे. आणि फक्त संविधानच नाही, त्याचं थॉट बुद्ध अँड इज धम्मा असो किंवा थॉट्स ऑन पाकिस्तान असो किंवा प्रॉब्लेम ऑफ रुपीज असो, ते प्रत्येक क्षेत्र असं आहे की त्यांनी त्याला स्पर्श केला आहे. आणि त्यांचं जे लिखाण आहे आजही मला असं वाटतं की आता आंबेडकर जाऊन जवळपास 50-60 वर्ष झाले, पण त्या काळात त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते आजही लागू पडतं. आणि इथून आपल्या देशापुढली कुठलीही समस्या असो ते लिखाण आपल्याला मार्गदर्शन करतं. प्रतिनिधी सचिन दिनकर सह सुवर्णा ताकटे, SBP 24 तास, पाथर्डी.